नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच्या मध्ये खूप मला स्वागत करते आहे सगळे. आता आम्ही चाललो भरवायला. मावशी चालले भाचीला बघायला. मावशी चालले भाचीला बघायला. आम्ही दोघी चाललो भरवायला. लगेच यायचं आहे कारण ह्यांना कामावर जायचं आहे, त्याच्यामुळे लगेच नाही निघायचं आहे. थोडा बसून लगेच निघू. धर ग मावशी चालले मोठ्या भाचीला भेटायला. भाची पहिल्यांदा कोणतरी माझी भाची होते, तर सगळ्या बहिणी आणि दादाच होतात. घरी आलो आम्ही मगाशी. दादा तिला मावशी गेलेली भाचीला भेटायला. आता निघतो थोड्याने, पण त्याआधी ते बोरं काढायला चाललो आहे. आम्ही दाखवतो आम्ही बोरं कुठं काढायला चाललो. दीदी पिशवी घे. तू घाबरते का सानिया? तू दगड मार पहिल्यांदा. तू दगड घाल. मार कुठेतरी मार. अगो बे, अरे पान पडला पान पडला पान पडला. भतीला एकच दे ग सानिया. ओ डक्या डोक्यात पडायला तुझ्याच. मार फक्त कुठे मार. बघ समृद्धीने एक पाडला. कसा वाढला तो. अरे इकडे दे. कच्चे पडले तिथे का. टिपा टिपा काय टिपा टिपा. अरे कच्ची काय टिपा टिपा बन पक्की तर टिपा. इब 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 इथे वरती बघ समोर दे इथे. हा वरती घे या साईडला. या साईडला थोडस इथे इथे तेथे नाही. किती तिकडे आहे दिदी अजून पिकलेला. हा तो होतो बस आणिया. अरे तुला तयार. घरून आलोय. नाही मसूरची भाजी बोंबिलचा मस्त झणझणीत बोर आणि ते खीर पाठवले. दीदीने मसूर सांगितलेले होते, गुड्डूने बोंबिल सांगितला होता. मस्त झालं टेस्टी. आता गुड्डूने मी जेवून घेतो. गुड्डू गेला मामाच्या जवळ. सॉस आहे आपल्याकडे. सॉस अहो दरवाजे कशाला लावलाय. सो हे टेस्ट करा. टेस्ट करूया आपण. लहानपणी कोणी पार्लेजी बिस्किट पाण्याबरोबर खाल्लाय? कसा लागतो कसा लागतो. मस्त लागतो ना. आज मला म्हणजे मधी मधी मला पण असं खूप खायची इच्छा होते. पार्लेजी बिस्किट पाण्यामध्ये डुबून डुबून छान लागतो. आज ती फिलिंग खूप म्हणजे अशी झाली. नाही आज खावा म्हणजे हे आलं म्हणजे असं वाटलं. तर मग पाण्याच्या बरोबर मी आज पार्लेजी बिस्किट खाल्ला. छान वाटलं. यांची बुट मी काल धुतलेली सुकली नाही अजून. बघू दे आज तरी सुकतात का. सुकतील. ऊन पण आहे तसं बऱ्यापैकी. आज मी पार्लेजी बरोबर पाण्याबरोबर पार्लेजी बिस्किट खाल्ला. मस्त लागला टेस्टी. लहानपणी आम्ही खायचो पार्लेजी बिस्किट पाण्याबरोबर. पुन्हा ना मारी बिस्किट असतो ना, मारी बिस्किट तो ना हे करायचा काय बोलतात असं दुधामध्ये भिजवायचा. मारी बिस्किट एक चार मारी बिस्किट घ्यायचे. एक मारी बिस्किट घ्यायचा असा खाली ठेवायचा. त्याच्यावरती दोन पाणी मारी बिस्किट ना असे पाण्या दुधामध्ये बुड हे करायचे आणि त्याच्यावरती ठेवायचा. आणि त्याच्यावरती दुसरं एक मारे सँडविच टाईप करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. फ्रीजमध्ये ठेवून दिला तर तो असा कडक होता ना. बरं फ्रीजमध्ये ठेवलं तर कडक होणार ना तो. आणि मग तो खायचा. ती खायची मजा पण खूप वेगळी असते आणि खूप छान लागतो. ते पण ट्राय केलेलं आहे म्हणजे नवीन नवीन काही काही असं ट्राय हे केलेलं आहे आणि खूप छान लागतो. तो पण ट्राय करू बघा. आता थोड्या दिवसांनी ते पण ट्राय करणार आहे.
मी चहा बंद केला त्याच्यामुळे बिस्किट मी आणत नाही जास्त करून. दीदी गुडूलाच फक्त कधी हवं असेल तरच आणते, मी आणून ठेवत नाही. आता अगोदर कशी आणून ठेवायची ना, तो चहा घ्यायचं यायचं, पण आता चहा बंद केला ना आम्ही, त्याच्यामुळे चहा हे नाही घेत, बिस्किट आणत नाही. आज मला असं वाटलं गुडूला सोडवायचा आहे, त्याला मग पार्लेजी बिस्किट घेऊन आली खास पाण्याबरोबर खाण्यासाठी. मला असं वाटलं पाण्याबरोबर आज खावं, म्हणून पाण्याबरोबर खावं खायला घेऊन आले खास. आज मस्त वाटलं पाण्याबरोबर खाऊ. तुम्ही कधी कधी ट्राय करा लहानपणाच्या गोष्टी. हो चिंचेच्या गोळ्या कोणी खाल्ल्या आहेत? मला मध्ये मध्ये खूप खायची इच्छा होती ती चिंचेच्या गोळ्या. मिळतात बघा छोट्या छोट्या, साखर लावून तोंडाला पाणी सुटलं आहे. असो चला कामाला लागायचं. दीदी झोपले कारण, आणि ते पुस्तकांचा पसारा बघा. रात्री ती अभ्यास करत बसलेली होती, सकाळी झोपले ती सकाळी सहा वाजता झोपले. रात्रभर अभ्यास करत ती सकाळी 6 वाजता झोपले, तर त्यामुळे तिला मी आता उठवू पण शकत नाही. कौठ आणि हे म्हणून तिला झोपून दिले. आणि आता वाजले आहेत 10 वाजलेले, तिचे पप्पा येतील 10:30 11 पर्यंत, 11 वाजता येणार आहेत बोलले. तर त्यांचा नाश्ता बनवून ठेवते ही. आता बघू कधी उठते ती, तिला मी उठवलं नाही आहे कारण ती आधीच 6 वाजता झोपले, तर तिला उठवण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणून मी झोपू दे तिला, काय झोपते ती, उठवते तिला थोड्या वेळाने. स्वीटीला पण आज खाली घेऊन घेऊन गेलं नाही आहे. दीदी झोपले, हे पण उशिरा येणार आहेत. आता हे जेव्हा येतील तेव्हा स्वीटीला घेऊन जातील, तेव्हाच मी त्यांच्यासोबत जाईल. बघू आता कधी येत आहेत ते, तिथपर्यंत बाकीचं सगळं आवरून घेते. आज मी ठरवलं तर फ्रीज क्लीन करायचं, ते राहिलं उद्या बघते फ्रीज. उद्या कसं गुडूला उद्या सुट्टी आहे ना, म्हणजे पेपर आज आहे, पेपरला गेला आहे, उद्या सुट्टी आहे, पूर्ण पेपर आहे, असं एक दिवस आड करून पेपर आहे. मग तो उद्या सुट्टी आहे त्याला, मग उद्या फ्रीज क्लीन करायला. म्हणजे सकाळी मला जायचं नसतं कुठे, त्या टायमाला वेळ पण मिळतो आणि टाईम पसतो तेव्हा साफ करायचं. शाळेच्या टायमाला गडबडीमध्ये नाही समजत मग. मग आता मी फ्रीज क्लीन करून घेते, पण ते राहून गेलं आहे. आता उद्या नक्की करणार आहे फ्रीज क्लीन करायचाच आहे, आहे म्हणजे आहे, काही करून मला उद्या फ्रीज क्लीन करायचं आहे. चल आणि जेवण पण लवकर बनवून घ्यावं लागेल कारण गुड्डू आज जो तसंच गुड्डूने डबा नेला नाही आहे, पेपर आहे त्याच्यामुळे, आणि नुसतं दूध पिऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळे जेवण पण लवकर बनवायला लागेल 12:30 पटापट कामाला लागलं पाहिजे, है ना. चलो आणि मग मी जेवणाला जे करणार आहे ना ते तुम्हाला दाखवते रेसिपी, ती नक्की ट्राय करा. म्हणजे आमच्या इथे यांच्या इथे कसं बनवतात ना, प्रत्येकाच्या इकडे जेवणाची पद्धत वेगळी असते. आता ह्यांना ह्यांच्या इथे कशी पद्धत आहे, म्हणजे माझ्या इथेच माझ्या सासरी कशी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवते ते बनवायची. आणि काय बनवणार आहे तर मी शेकट्याच्या शेंगा सगळ्यांना माहिती असते, तर शेंगा इथे ह्यांच्या इथे कशा बनवतात ना ते तुम्हाला मी दाखवेल. ती पद्धत दाखवेल. बरं जणांकडे ती पद्धत करतही असतील, नसेल करत तुम्ही नक्की ट्राय करा. तिथे स्वीटीचं जेवण ठेवलं गॅस कमी करते. बऱ्याच जणांनी ट्राय नसेल करत, बऱ्याच जणांच्या इथे ट्राय नसेल करत, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त लागतात. मी दाखवते तुम्हाला कसं करतात ते रेसिपी. चला भेटूया, परत आवरून घेते बाकीचं आणि मग रेसिपी करता दाखवते तुम्हाला. स्वीटी बाजार चाललंय बाजारात. अरे बाजारात चाललोय, थरा चावी थरा, आपण जाऊया बाजारात. ऐकतच नाही पोरं कोणतीच, ही पण नाही ना ती पण नाही, दोघं पण. शेंगा घेतात ह्या, मी ह्याच्या अगोदर ह्या सोलून ठेवलेत. आता ह्या दाखवते कसे सोलायचे, ते माहिती असतो सगळ्यांना, तरी पण मी एकदा दाखवते. साल सकट घ्यायचं असं काढून घ्यायचं, साल काढून घ्यायचं, तशा सगळ्या मी कट करून घेतल्यात. आता याच्या वाटणामध्ये वाटण काय घेतो, वाटण आम्ही याच्यामध्ये सुकं खोबरं असतं ना आपलं, ते किसून घेतो. आणि हे लसूण घ्यायचं, लसूण घ्यायचं, सुकं खोबरं घ्यायचं. तुम्हाला मसाल्यामध्ये करायचं असेल तर मसाला, नाहीतर मग मिरची पण करू शकता, मसालाच करणार आहे. बस सुकं खोबरं आणि लसूणच घ्यायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा आता सुकं खोबरं किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. यांना आज डब्याला पण तीच शेंगाच देते ना, दुपारच्या जेवणाला पण शेंगाच करणार आहे.
लसूण आणि खोबरा हे करून घेतलं ना, ते आता वाटण घ्यायचं. त्याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल ना याच्यात मिरची टाकू शकता. तुम्ही मसाला करणार आहे त्याच्यामुळे लाल तिखट असते आणि ह्याच्यातच थोडीशी हळद टाकते. आता एक थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं. छान बारीक वाटून घेतलं. आता फोडणी टाकून घेऊया. तेल तापत ठेवायचं आहे कढईमध्ये. तेल तापलं का एकदम बारीक चिरून घ्यायचा कांदा एकदम बारीक. थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं. प्रत्येक सीझन वाईज येणाऱ्या भाज्यांना सगळं ट्राय करून बघितलं पाहिजे. आता ही ह्या शेंगा ज्या असतात ना ह्या थंडीमध्ये जास्त येतात आणि त्या टायमालाच खाल्लं जातं कारण त्याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात. खूप छान हेल्थला शरीराला खूप चांगलं असतं. सगळ्यांनी खाल्लं पाहिजे मी तो बोलते. आणि अजून गावाकडचे असतील तर अजून ज्युसी ज्युसी झाडाच्या फ्रेश फ्रेश काल फ्रेश फ्रेश आणि बनवून टाकू दे त्या सुकून जाण्याच्या आधीच. सुकटीमध्ये पण छान लागतात. सुकटीमध्ये टाकतात काही काही जण मच्छीमध्ये पण टाकतात शेंगा. डाळ असते तिखट डाळ मुगाच्या डाळीमध्ये त्याच्यामध्ये ते एक नंबर लागतात. गुड्डूला तर खूप आवडतात ते. सगळ्यात फेवरेट डिश आहे गुड्डूची ह्याची शेंगा भाज्यांमध्ये. हलकंसं ट्रान्सपरंट झालं आहे. हलकंसं ट्रान्सपरंट आलं झालं आहे ना. आता आपण टॉमॅटो टाकायचं आहे. चेंज झालं ना थोडासा कलर. टोमॅटो मी आता अर्धाच घेतला आहे. अर्धा टोमॅटो टाकला आहे मस्तपैकी फ्रेश फ्रेश टोमॅटो पण. आता आपण हे वाटण टाकून घ्यायचं. त्याच वाटण्याच्या वाटण्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये वाटण होतं थोडंसं. बेस्ट नाही ते हे जवायचे. पुन्हा पाणी टाकलं आणि आता आपण याच्यामध्ये कसं मसाले हळद तिखट मसाला हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये काही नाही टाकलं ते चालेल. शेंगा टाकायच्या मिक्स करायचं. चैपुरतं मीठ. मला मीठ हातानेच टाकायला आवडतं. चमच्यांचा अंदाज मला येत नाही. मीठ तरी मी हातानेच टाकते. बाकी सगळे चमचे मीठ तर मला हातानेच टाकतं टाकायला. आता हे लो फ्लेम वासच आता एवढं सुंदर येतो आहे ना. आता लो फ्लेममध्ये असंच ठेवून द्यायचं. झाकण लावून देऊ ठेवून द्यायचं. लो फ्लेममध्ये शेंगांचा वास येते ना तुम्हाला काय सांगू काय सांगू. या वासावर ना म्हणजे गावाला बडवळला ना आई चुलीवर अगोदर जेवण बनवायचं ना चुलत्या बाहेर असायची. बाहेर म्हणजे वरांड्यात अगोदर आता सोफा वगैरे राहिला ना तिथे चूल असायची अगोदर. त्या चुलीवर आई हे करायच्या शेंगा ठेवायच्या. तिथे ठेवलं ना अख्ख्या ह्याच्यापर्यंत म्हणजे अशा बाहेरपर्यंत वासून असा दरवळायचा दरवळायचा आता रोज कोणी सांगेल वासावरून काय यांच्या ड्या शेंगा शेंगा बनवलं आहे. वासच एवढं सुंदर वाटतं. टेस्ट जेव्हा करेल ना गुडून तेव्हा आपण बघूया काय रिझल्ट आहे तुम्हाला समजेलच. वास सध्या तुम्हाला घेताना येणार मी असं असं पाहिजे होतं का मोबाईलमध्ये काय सुंदर डिश बनवल्या का त्याचा वास तर मला पण आला पाहिजे होता. खूप सुंदर खूप सुंदर अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. चला
सुंदर शेंगा तैयार शेंगा जून नहीं थोड़ा उडू शेंगा बोलतो नहीं आवड़ पटाड़ा एक नंबर से परफेक्ट शेंग तैयार इथे दीदी ने त्यांच्या दोघांना दोघांसाठी ना अशी बटाट्याची भाजी करायला घेतली तिने काय केलं आपण भाजीला बटाटे कापतो ना तसे कापून त्याने फ्राय करून घेतले आणि मग त्याच्यानंतर वरतून मीठ आणि मसाला टाकला एक प्रकारचं वेफरची वेफर जर काही लागत होते ती पण छान झालेली टेस्ट खूप छान होती ती पण एकदम सोपी साधी मुलांना डब्याला देण्यासाठी एकदम योग्य भाजी आहे पण ते चिप्स टाईप लागत होतं पण छान लागत होतं तशा प्रकारे त्या दोघांना तिने भाजी केलेली होती कारण मला शेकट्याच्या शेंगा होत्या मग या दोघांना त्यांनी अशी बटाट्याच्या कचऱ्या करून बटाट्यांची भाजी केलेली होती खूप सुंदर झालेली होती आणि सोपी आहे ती तिला पटकन जमते पण आणि बरोबर येते तिला ती ही बटाट्याच्या कचऱ्यांची भाजी मी काय करते बटाटे कापून करते ना ही असे बटाटे गोलगोल करून करते सोपी आहे भाजी मस्त टेस्टी शेकट्याच्या शेंगांची भाजी खरंच खूप छान झालेली होती आत्ता मी टेस्ट केली कारण दुपारी मी जेवत नाही त्याच्यामुळे मी आत्ता मला थोडीशी संध्याकाळला ठेवलेली होती तीच टेस्ट केली मस्त झालेली खूप छान झाली नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये ते सांगा तुम्हाला कशी वाटते ती पण एकदा माझ्या सांगणं नक्की ट्राय करून बघा कशी झाली ती आणि मग मला सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवणार आहे उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं आहे तर जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स नक्की सांगा चलो बाय गुड नाईट भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये